अंबरनाथ मधील सागर जाधव नामक सिलेंडर मॅन ची सध्या चर्चा व्हायरल होत आहे। शरीर यष्टी पीळदार असलेल्या सिलेंडर मॅनचे फोटो गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले। सागर जाधव असे या सिलेंडर मॅनचं नाव असून सिलेंडर डिलिव्हरी करणारा सागर रातोरात स्टार झालाय। जाणून घेऊयात या सागर विषयी। सागर जाधव मूळचा नाशिक जिल्ह्यातील, 12वी पर्यंत शिकलेल्या सागरचं बालपण शिक्षण नाशिक जिल्ह्यातच झालं। आई वडिलांचं छत्र हरपलेल्या सागरनं 12वी नंतर अंबरनाथ भारत गॅस एजन्सी इथं असलेल्या राणू गॅस कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करायला सुरुवात केली। 2 दिवसांपूर्वी सागर अंबरनाथ स्टेशन परिसरात होता, तेव्हा सिलेंडरच्या गाडीजवळ उभा असताना अंबरनाथच्याच तुषार भांबरे या तरुणानं त्याचं व्यक्तिमत्व पाहून फोटो काढले। सागरच्या नकळ त्यानं ते फेसबुकवरही टाकले। एखाद्या वेबसिरीजमध्ये पात्र शोभावं असा हा सिलेंडर मॅन कॅप्शन देत अगदी सहज म्हणून हे फोटो तुषारनं फेसबुकवर टाकले। हे फोटो तुफान व्हायरल झाले। अगदी वेबसिरीजच्या कास्टिंग डायरेक्टर्सपासून ते निर्मात्यांपर्यंत सगळ्यांनी सागरच्या भारदस्त पर्सनॅलिटीचं कौतुक केलं आणि सागर रातोरात स्टार बनला। सागर आता सोशल मीडियावरचा सेलिब्रिटी बनलाय, पण तरीही त्याचे पाय अजूनही जमिनीवरच आहेत। एखाद्या वेबसिरीजची किंवा जाहिरातीची ऑफर आलीच तर ती करायला नक्कीच आवडेल असंही तो म्हणतोय। मग त्याचवेळी सिलेंडर मॅन हीच आपली खरी ओळख असल्याचं त्यानं नमूद केलं। त्यामुळं अंबरनाथचा हा सिलेंडर मॅन लवकरच एखाद्या जाहिरातीत किंवा मालिका वेबसिरीज दिसला तर नवल वाटायला नको आहे। अंबरनाथ करणाही त्याच्या या व्हायरल सिलेंडर मॅनचं प्रचंड कौतुक वाटत आहे। ज्यांनी फोटो काढला तुषार भांबरे त्यांचा उद्देश तर एकदम चांगलाच होता। जसं मी रोज माझ्या दैनंदिन जीवनात करतो, सकाळी उठल्यापासून 9 वाजता जॉबला येतो, गाडी लोड करतो आणि कस्टमरांच्या घरी सिलेंडर पोहोचवतो। माझं काम असते घरोघरी 3-3, 4-4 माळे चढणं, 2 माळे चढणं, लिप पण असते नसते, आम्ही आमची ड्युटी करतो। व माझा जो एरिया आहे लोकनगरी खेर सेक्शन, त्या विभागातून मी खेर सेक्शनला असतो। तर आपलं सेशनला असताना तुषार भांबरे सरांनी माझा एक फोटो कॅप्चर केला। त्यांनी चांगल्या उद्देशानेच केला की हे जे गॅसवाले आहेत एवढे मेहनत करतात, एवढे मेहनत घेतात, कस्टमरांना त्वरित सिलेंडर देतात की घरोघरी पोचतात 3 माळे 4 माळे। त्याच्यामुळे त्यांनी असा एक कॅप्चर केला माझा फोटो आणि तो FBला टाकला। पण त्या FBला टाकल्यामुळे तो फोटो इतका व्हायरल झाला 1-2 तासातच की खूप प्रतिसाद भेटायला लागले आणि प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं मला, लोकांनी खूप प्रेम दिलं। बाहेरून पण आपले महाराष्ट्राचे जेवढे प्रेक्षक असतील, जेवढे व्यक्ती असतील, सगळ्यांनी खूप प्रेम दिलं मला आणि त्याच्यामुळे तो फोटो खूप व्हायरल झाला। आणि त्यानुसार माझं रोजचं हे असतं, रुलिंग असतं कामाचं, जॉबचं, जॉब संपला का, हिशोब बिशोब दिला का, त्याच्यानंतर मग मी माझी 6 वाजता रुलिंग असते जिमची, ती मी पूर्ण हे करतो। 1.5 तास जिम करतो मी रोज, हप्त्यामध्ये सोमवार ते शुक्रवार शनिवारपर्यंत जिम करतो। जिम झाल्यानंतर माझं परत रुलिंग तेच असते, थोडंसं डाएट बेट खायचा बस आणि झालं मग माझं सगळं। आज तुम्हाला सिलेंडर मॅन म्हणून ओळख भेटली, हो कसं वाटतं तुम्हाला? खूप चांगलं असतं, जसं स्पायडरमॅन सुपरमॅन असतं तसं एक मला पण टॅग भेटली सिलेंडर मॅन म्हणून, चांगलं वाटलं मला। ते नाव अजूनपर्यंत तरी कोणाला नाही भेटलं होतं, ते फर्स्ट मला भेटलं, ते ऐकून खूप चांगलं वाटतं आणि लोक पण खूप प्रेम करतात। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी।